मित्रो नमस्कार। सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याची दाहकता ही प्रचंड सगळीकडे जाणवत आहे। जवळपास सगळीकडेच 35 ते 40 डिग्री टेम्परेचर आणि सूर्य हाहाकार करत आहे। मी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस प्रचंड वृक्षतोड केल्यामुळे हे टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे। सर्व काही पैशातच बघू नका, पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी काम करून जावं लागणार आहे। त्यासाठी प्रत्येकाने एक छोटंसं जंगल तयार करायचा निश्चय करा, कारण सध्या मी पाहतोय ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ज्यांच्याकडे भरपूर जमिनी आहेत आणि काही केले तरी त्यांच्या जमिनी फायद्यात नाही आहेत, त्या लोकांनी तरी त्या जागेवर एक सुंदरसं जंगल करणं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि सर्वांच्याच दृष्टीनं महत्त्वाचं आहे। शेती परवडण्याची झालेली आहे, त्यामुळे त्या लोकांनी स्वतःच्या शेतालाच जंगल तयार करणं हे महत्त्वाचं आहे। परंतु आपल्या डोक्यातील पैशाचा विचार कधी जात नाही आणि तो मरेपर्यंत जात नाही, कारण पैशाची हाव हे प्रत्येक माणसाला प्रचंड आहे, ती सर्वांनाच असते। बर ते हाव असणं म्हणजे काही गुन्हा नाही, म्हणूनच मी हा पर्याय काढलेला आहे आणि सध्याचं जे वातावरण आहे हे बांबू शेतीसाठी, कारण बांबूची प्रचंड मागणी 20 ते 30 हजार करोडचा बांबू आपल्याला वर्षाला लागत आहे, त्यामुळे चक्क बांबूचं जंगल लोकांनी तयार करावं। ते जंगल कमर्शियल असेल, त्याला महाराष्ट्र शासनाची एकरी 60 हजार बांबूसाठी आणि ठिबकसाठी 40 हजार असे जवळपास 1 लाखाची मदत देखील अवेलेबल आहे। इंडियन बांबू मिशन आणि महाराष्ट्र बांबू मिशन यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज करावे, परंतु मदतीची अनुदानाची अपेक्षा ठेवून माणसांनी काही करू नये। एक सुंदरसं जंगल ते पण बांबूचं ते करावं, ते तोडून विविध कारखान्यांना विकावं, पैसेही होतील आणि जंगलही होईल आणि कमी डोकेदुखीचं जंगल आपण तयार करू शकू। नमस्कार।